नमस्कार, कल्पनाज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज मी तुमच्याबरोबर दुधी आणि चण्याची डाळ एकदम साधी चविष्ट आणि सोपी रेसिपी शेअर करणार आहे। चला पाहूया आपण आपल्याला काय लागते ते। इथे माझा दारचा कढीपत्ता आहे, तर मी पहिला भाजी चालू करायच्या आधी कढीपत्ता माझ्यासाठी एक काठी घेतली। इकडे अर्धा किलो मी दुधी आणि अर्धा कप मी चण्याची डाळ एक तासाच अगोदर भिजवते। ठीक आहे, इकडे मी दुधी येतं सोलून धुवून चांगलं ते छोट्या छोटे तुकडे हे केले आहेत, पीसेस केले आहेत क्यूब्स। आता आपण 2 चमचे तेल घेतले, तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये हिंग का तर त्या आपली चण्याची डाळ आहेच आणि ती रडत नाही मग आपल्याला। आणि जिरं, आपले हिंग तर बहुतेक सगळ्या आपण जेवणामध्ये घालतोच, तर जिरं आणखी हिंग घालून झाल्यावर त्याच्यामध्ये मी एकच मिरची आता अशी स्लिट करून मी फोडणीला देते 2 पीसेस करून। आणि आपला काढलेला आता कढीपत्त्याची काठी, कढीपत्ता जेवढा जमेल तेवढा आपण रोजच्या जेवणामध्ये वापरायला पाहिजे। चांगली ह्याची फोडणी झाली की मग आपण ते चण्याची डाळ होती ना भिजत ठेवलेली ती पाणी सगळं काढून ती आता पहिला चण्याची डाळ घालूया। हां, कच्ची आहे ही चण्याची डाळ, पण शिजवली नाही आहे। आणि कुकरमध्ये केलं ना त्याची चव बदलली ना, अशीच तुम्ही चण्याची डाळ घेतली आणि त्या दुधीच्या पाण्यामध्ये जेव्हा ती शिजते तेव्हा भाजी एकदम अप्रतिम लागते, टेस्टी लागते। आता चण्याची डाळ आपण ते मीठ परतून घेतले मी फोडणीमध्ये तेलामध्ये। आता आपण कापलेला तो दुधी होता तो घालूया। ह्या भाजीला मी कांदा वापरत नाही, दुधी सगळा झाला घालू की आता आपला सुके मसाले घालूया। सुक्या मसाल्यामध्ये आपलं नेहमीचंच हळद, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मिरचीची मिठी, 1 चमचा धण्या जिरा पावडर। इथे गरम मसाला वापरत नाही भाजींसाठी। आणि 1 चमचा आपलं मीठ चवीनुसार घालून घेण्याचं, मी ते 1 चमचा वापरत नाही। आता आपण मीठ मिक्स करूया। आणि हो, ह्याच्यात पाणी घालायचं नाही, पाणी घातलं पण तेव्हा ती चव अख्खी आपली ती बदलते भाजीची ना। तर हे दुधीमध्ये खूप पाण्याचं प्रमाण असतं, तर त्याच पाण्यामध्ये आपल्याला ती चण्याची डाळ आणि अख्खी भाजी शिजवून घ्यायची आहे। ठीक आहे, आता इथे पाणी नाही घालत आपण, तर आपण ते ताट ठेवूया ना, ते पाण्याचं ताट ठेवूया म्हणजे ती वाफेवर चांगली शिजेल आपली भाजी आणि जळणार नाही। 1 चमचा पाणी घातलं की थोडंसं पाणी घातलं ताटामध्ये। आणि वजनासाठी मी कलबत्ता ठेवते, काही वजन ठेवा तुम्ही, म्हणजे चांगली वाफ पटकन शिजायला लागते भाजी। ठीक आहे, चला आता 1-5 मिनटं झालं, मी बघूया काय झालं आपल्या भाजीचं। अजून शिजली नक्कीच असेल, पण आपण चेक करायला हरकत नाही ना। तर परत आपण आता जरा नीट बघूया डाळ कशी चालली आहे, आणि दुधी अजून तो सफेद रंग दिसतो ना, म्हणजे दुधी पण अजून शिजायचं, तर डाळ काय वेळच लागणार ना शिजायला। तर आपण आता परत ते पाण्याचा ताट ठेवूया आणि चांगली 10 मिनटं आपण आपली भाजी शिजवूया। ह्या भाजीमध्ये मी कांदा नाही वापरत, लसूण नाही वापरत। आता तुम्ही पाणी बघता तिकडे आपण पाणी नव्हतं घातलेलं भाजीमध्ये,
पण दुधीचं पाणी बघा केवढं सुटतं आहे ना, तर आपल्या ती चण्याची डाळ शिजण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तर वर खाली केल्यावर तो दुधी पण जो कच्चा होता तो आता खाली नीट शिजला जाईल. आता परत आपण ते पाण्याचं ताट ठेवूया. त्याच्यावर आपण वजन ठेवू. चला आता 10 मिनिटं झालेली आहेत. मी पाहू शकता आपण मगाशी पाणी ठेवलेलं होतं ते सगळं इव्हॅपरेट झालं, सुकून गेले आणि भाजी पण चांगला खंबक सुटलेलंच आहे. तर आपल्याला कळते की भाजी आपली तयार झालेली आहे. चला पाहूया आपण. वाव, छान झाल्या भाजी एकदम. आपल्याला दुधीचा दिसतो आपल्याला शिजलेला, तर राहिल्या काय चण्याची डाळ. तुम्हाला चण्याच्या डाळीच्या ऐवजी मुगाची डाळ पण वापरता येईल, ती पण छान लागते. पण आता आपण इथे चण्याच्या डाळीमध्ये आपण चण्याची डाळ घातलेली आहे, वापरलेली आहे, तर पाहूया ती शिजले का. वा, पाहू शकतात माझी चण्याची डाळ पण छान शिजलेली आहे आणि ती पण दुधीच्या पाण्यामध्ये शिजली. आपण याच्यामध्ये पाणी अजिबात घातलं नव्हतं. एवढी टेस्टी ही भाजी होते ना, चपातीबरोबर खायला एकदमच उत्तम आहे. तर आता मी एका बोलमध्ये काढून घेते ही भाजी टेबलवर सर्व करायसाठी. आणि ह्याला गार्निश तुम्हाला पाहिजे असल्यास कोथिंबीर घालू शकता तुम्ही, ठीक आहे. गरम गरम दुधी आणि चण्याच्या डाळीची भाजी नक्की करून पहा. आणि मी इंग्लिशमध्ये 9 वर्षापूर्वी केली होती ही भाजी, शेअर केली होती, तर त्याचं पण मी व्हिडिओचं लिंक तुम्हाला देते. इथे मी बघा कोथिंबीर घातल्या थोडीशी गार्निश म्हणून. आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.